नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठीच्या देशा या मराठमोळ्या चॅनलमध्ये। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व लाईक करा या मराठमोळ्या चॅनलला, कारण आम्हाला तुम्हाला ठेवायचं आहे नेहमी अपडेट। मित्रांनो, मी नेहमी चेस खेळतो आणि एकदा चेस खेळता खेळता मला आठवण आली ती माझ्या सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि सर्व पक्षांच्या कार्यकर्त्या बांधवांची। ती कशी? तर चेसमध्ये पॅद किंवा सैनिक असतात आणि त्या सैनिकांची अवस्था ही माझ्या तरुण आणि सुशिक्षित बेरोजगार आणि पक्षामध्ये कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसारखीच असते। ती कशी? तर चला समजून घेऊया बुद्धिबळाच्या रूपाने। तर प्रश्न असा आहे की बुद्धिबळात दोन्ही बाजूकडून पॅदीच पुढे का असतात? उभा आडवा मारा करू शकणारे बलदंड हत्ती, कानाकोपऱ्यातून तिरप्या चालीने वेध घेऊ शकणारे काटक उंट, उलटसुलट अडीच घरापल्ल्याड जाऊन हल्ला चढू शकणारी घोडी, सर्वशक्तिमान वजीर आणि महामहिम बादशहा, एवढी सारी मातब्बळ मंडळी मात्र मागच्या रांगेत आणि तोफेच्या तोंडी कोण? तर स्वतःचे अस्तित्व नसलेली किरकोळ देहयष्टीची आणि एक एक घर पुढे सरकणारी प्यादी किंवा सैनिक। हा म्हणजे झाडाने सावलीत बसण्याचा प्रकार झाला। बरं, इतर सर्व मोहरे प्रकरण अंगाशी आले तर मागे फिरू शकतात, मात्र प्याद्यांना ती मुभा नाही। सैनिकांना फक्त समोरच जाता येईल, मागे फिरता येणार नाही। एवढंच काय, एखाद्या प्याद्याने जीवाच्या आकांताने किंवा पराक्रमाने एखाद्या शत्रूचा प्रदेश प्रादांकृत करून अंतिम रेषा गाठलीच तरी पुनरुज्जीवन हे प्रतिष्ठितांचेच होणार, कारण तसा रिवाजच आहे। थोडक्यात काय, तर प्यादी जन्माला येतात ती बळी जाण्यासाठीच। प्याद्यांनी फक्त लढायचं, तेही समोरच्या प्याद्यांविरुद्धच, का ते विचारायचं नाही। सरपटत फरपटत प्यादी लढणार, झगडणार, मरणार, स्मारकं ती मात्र प्रतिष्ठितांचीच उभारली जाणार। इतिहासाची पानंही डामडवल्यांची नोंद घेणार, उदो उदो ही मानकऱ्यांचाच होणार, कारण तसा रिवाजच असतो। माझ्या कार्यकर्त्यांनी सर्व पक्षाच्या तरुण तळपदार सुशिक्षित बेरोजगार कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं। इशारा लक्षात आला तरच हे शिक्षित माणसाचं लक्षण आहे आणि राजकारणातून बाजूला होऊन व्यवसायाकडे वळावं, ह्याच माझा संकेत आहे आणि हेच माझी कळकळीची विनंती आहे की आधी आपलं घर, आधी आपलं आर्थिक नियोजन, आधी पोटोबा नंतर विठोबा। धन्यवाद मित्रांनो, हे चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। सदैव आपलाच तुमचा एक लहान भाऊ। धन्यवाद।